आविष्कार सातमकरचा खेळ पाहणार आहोत या सामन्यामध्ये जिच्यासाठी गुण मिळवला तर 40 रुपयाचं पारितोषिक देखील या ठिकाणी सुंदरजी वाघमारे यांच्याकडून आलेलं आहे. मी चालू सामन्याचं समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय माझे सहकारी समालोचक दत्ता पाटील यांना. सांगतोय की आपण पुढील चालू सामन्याचं समालोचन करायचं आहे. सेमीफायनलचा हा पहिला सामना जयहनुमान अंतर्गत वर्सेस बापूजीदेव लक्ष्मीधर या दोन कलांगा संघामध्ये हा सेमीफायनलचा पहिला सामना चालू आहे. बघूया दोन्ही संघाकडे चांगले लांबत खेळाडू आहेत, चांगले चढाई पट्टे आहेत, चांगले तकडे आहेत आणि खरोखर दोन्ही संघ या सामन्यामध्ये सहज क्षणापर्यंत मात्र एकमेकांना अशी कडवी भिंत देतील की खरोखर साऱ्या कष्टकांची मनं जिंकतील. आणि खरोखर मला वाटतं एक बघायची कमाई करत होतो आविष्कार सातमकर यांनी आपलं खातं खोललं आपल्या संघासाठी. लक्ष्मीकर त्याला प्रत्युत्तर देतो लक्ष्मीकर संघाकडून एक नवीन चढाई करते. बघूया सुंदर चपल आणि चालक आहे, खोलवर चढाई करते. सार्थक मार्गाच्या चपलात मात्र बोनस पण करण्याचा आटोकट प्रयत्न करतो. मतदर्शकाला बघूया उलटा मी देतो परंतु संघाचा संघाचा एवढा मजबूत आहे आणि चित्रशनाचा एवढा सावध आहे आणि खरोखर याच्यामध्ये मात्र त्याची टक्कर झाली आहे. उत्तर पुन्हा एकदा बघूया क्रमांक 772 अंतर्गत संघाकडून आविष्कार सातमकर सुंदर खोलीवर चढाई करतो. त्याच्या समोर लक्ष्मीकर संघाचे मात्र 4 सदस्य. बघूया इकडून तिकडे हलकावून देतो परंतु मात्र सुप्रसंग तेवढं सावध आहे. कोणताही धोका पत्करायला मात्र या ठिकाणी तयार नाही आणि भारताला ते सुखरूप बाजार करणं त्याला प्रत्युत्तर. नितीन बिलेकर आपण बघितलं की मागच्या सामन्यामध्ये खरोखर अतिशय चांगल्या पद्धतीचे त्याने खेळ केले, उत्कृष्ट चढाई केली आणि आपल्या उत्कृष्ट चढाईच्या बलावर मात्र त्याने क्वार्टर फायनलचा सामना मात्र हिसकावून घेतला आणि सेमीफायनलमध्ये प्रवेश केला आणि आता सुद्धा त्याची एक यशस्वी चढाई आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते. सुंदर चढाई त्याला प्रत्युत्तर देते. पुन्हा एकदा इंद्रजय संघाकडे सार्थक वाढते. एक मध्य सुरेश लाभला एक चढाई पडतो. सुंदर लाटमंगडी बातम्यांचा प्रयत्न करतो. बघूया आणि त्याची सुंदर प्रकार आपल्याला लक्ष्मीकार संघाकडून पाहायला मिळतो. सुंदर चित्रक्षण आणि असे मध्ये तो दाद होतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा बोलवतोय. क्रमांक 4 चढाई 72 चढाई करतो तो इंद्रगाव संघ आणि त्याच्या समोर आहेत ते 400 प्रेक्षक. दोन दोन असा करायला लागलेला आहे. बघूया कशा पद्धतीने चढाई करतो आणि सुखरूप माघारी पडतो. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा आविष्कार सातमकर. बघूया सुंदर चढाई करतो इंद्रगाव संघ आणि खरोखर त्याने एक मारा चुकला तो कोपरक्षकाला लक्ष्मीधर संघाचा. संपलेला आणि सामन्याला मात्र सुरुवात होतो. बघूया लक्ष्मीकर संघाकडून क्रमांक 4 चढाई बांधते. नितीन बिलेकर बघूया सुंदर चढाई करतो परंतु सुप्रेक्षक सावध आणि याच्यामधून तो सुखरूप माघारी पडतोय. त्याला प्रत्युत्तर पुन्हा एकदा अंतर्गत संघाकडून यशस्वी चढाई करतो
आविष्कार करता खरतर अपने प्रत्येक खेड़ मात्र खेला मात्र अपने संघा भाषा कमाई कर अतिशय सुरुवातीपासून हा रंगतदार सामना सेमीफायनलचा पहिला सामना आणि खरोखर या दोन बलाढ्य संघांमध्ये हा सेमीफायनलचा पहिला सामना खेळवला जातो बघूया सामने पूर्ण कराए दो संघा संघ
निखिल मुलेकर विरुद्ध कुंड्रेगाव के सात खेलाड़ू सुंदर चढ़ाई करते वाकण जोगी चढ़ाई परंतु नहीं रिकॉर्ड से मैं तरह प्रदर्शन दिन वार्गे सतीश वार्गे पुत्र वडिला पावला पाव दे अपने कुंडरगाव सर्व मध्य प्रवेश कर सुंदर असा खेळ करून दाखवतोय पाहूया सातची नाही तर आठची नाही माघारी परत प्रत्येकचा पुन्हा एकदा वारंवार चढाई करतोय आणि पहिल्यापासून आतापर्यंत धारणा चढाईवर चढाई करून आपल्या या संघासाठी सेमीफायनलमध्ये प्रवेश करून दिला आहे हाच तो निखिल मुळेकर सुंदर आविष्कार सातांकर एक मध्यरक्षकाची भूमिका कुंडलगाव संघाकडून करायचे सदानंद सातांकर त्यांचे पुत्र आज या कुंडलगाव संघामध्ये पाहायला मिळते आपल्याला जर्सी क्रमांक सातचा खेळाडू आविष्कार सातांकर त्याचे कुमार गटामधून सुद्धा निवड झाले होते हाच तो सातांकर निखिल मुळेकर यासाठी पाहूया त्या माहित आहे आता ही चढाई जिंकून चढाई अतिशय चढाई असते आणि परंतु या चढाईमध्ये आपण भाग झालेला आहे आणि आविष्कार कुंडरगाव संघातील हा उपयुक्त तारा आहे या मोसमातील आविष्कार हा खेळाडू सुंदर रंजेश पाहूया सर्व खेळाडूंना एक विनंती आहे की आपण खेळाडू दाखवतो बरोबर बात करून आपल्या संघासाठी एक गुण प्राप्त केलाय तो आविष्कारने पाहूया मध्यम बांधा आपल्याला दोषी क्रमांक एक खेळाडू वार्गे सार्थक लक्ष्मी दर्शनासाठी काही आता काय करतं आपल्या संघासाठी सुंदर क्षेत्र आपल्याला इंद्रगे संघाकडून पुन्हा एकदा वाऱ्याला चढाई करतो आविष्कार सातांकर सातांकर पाहूया खेळ वगैरे केली होती
संसद समिति ने कहा ये गोल प्राप्त के लिए आवश्यक है। साईराज व्यंकट दिवेकर लांडे यात्रुण आमच्या मंडळाला 200 रुपयाचे भरघोस देण गेलेले आहे। मंडळ अत्यंत ऋणी आहे, धन्यवाद। चला याच्यानंतर सेमी फायनलचा दुसरा सामना, टाइम आउट घे। कल्पेश माळे वांडे आपण कुठे असा तर कृपया आपण आपला भाऊ केतन माळे वाद लागत आहे। कल्पेश माळे आपण कुठे असा तर कृपया आपली आई वाट पाहते मुरुडला, आपण जायचं। पाहू आपण नाही का सार्थक निदान निशा प्रतिले पाया तक आता या ठिकाणी आपला पिंडाचे वंदेगावच्या त्यांचे म्हणून अतिशय उच्च काम करतात, प्रमाणासाठी लोही देतात आणि या ठिकाणी ते उपस्थित झाले तेव्हा त्यांचा सुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी पुष्पगुच्छ देऊन त्यांचं या ठिकाणी स्वागत होते। मी विनंती करते दत्ताजी पाहते का विनंती फुलक आणि समाजासाठी विरोध करतात आणि काम सुद्धा अतिशय चांगलं करतात तेव्हा त्यांच्या सुद्धा मंडळाच्या वतीने या ठिकाणी मी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन या ठिकाणी राजेश द्विवेदी यांना मी विनंती करते की पंच दत्ता कोठारी यांच्या पुष्पगुच्छ देऊन त्यांचे सन्मान करायला ही विनंती पाहा ना सर। धन्यवाद। तसंच त्यांच्या सुद्धा मंडळाला आदरचे 1 रुपयाची भरघोस देण दिलेली आहे। मंडळ त्यांच्या सदस्य म्हणून धन्यवाद। टू पॉइंट अनिरुद्ध भोसले डोंगरी आपण कुठे असाल तर कृपया आपले भाऊ शुभम भोसले वाट पाहत आहेत।